मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक तासही ते कधी त्या घरात राहिले नाही. तीच लोक म्हणतात की शरद पवारांना मी कधी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, लोकशाहीप्रमाणे कामच केलं नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. कालपर्यंत या गोष्टीवर विश्वास ठेवायचो की या सगळ्यांचं दैवत खर तर पवार साहेबच आहे. राजकीय कारणांसाठी बांधलं काल जेव्हा त्यांचा वकील म्हणाला शरद पवार युज फुलांनीच पाटील आहे फिक्टम, फिक्टमचा अर्थ संस्थान, एका संस्थानिकासारखे ते पक्ष चालवायचे. अँड ही नेव्हर बॉदर्ड अबाउट डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स ऑर ही नेव्हर बिहेव डेमोक्रॅटिक. म्हणजे शरद पवार साहेबांना हुकुमशहा म्हणतात आणि त्यांनी कधीच पक्षामध्ये लोकशाही पद्धतीने मांडलेच नाही. आरोप मला वाटतं कालपर्यंत जे विठ्ठल म्हणून होते काल आमचे साहेब दैवत येणार आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयी आमच्या मनात काहीच नाही असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशहा आहे. साहेब लोकशाही न मानणारे मी तुमचे वकील कसे काय म्हणू शकले. साहेब स्वतः 2 तास निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, सुनावणी ऐकत होते, तिकडे साहेब बोलून दाखवत नसते. त्यांनाही कुठेतरी एक भावनिक हल्ला झाल्याचं वाटत. त्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मूल्यांचा आदर केला, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक तासही ते कधी त्या घरात राहिले नाही. त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सगळ्यांना विविध तऱ्हेच्या संध्या मिळाल्या, 18.5 वर्ष लोक मंत्री राहिले. तीच लोक म्हणतात की शरद पवारांना मी कधी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, लोकशाहीप्रमाणे कामच केलं नाही, एकाधिकारशाहीसारखे वागले. त्यांच्या हातातलं बाळ आता वाढण्यासारखं झालंय, मोठं होत आहे. ते झाड तुम्ही उठून फेकण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या हातात घेण्याचा प्रयत्न करताय. तोपर्यंत ठीक आहे, समजू शकतो वाचकार. पण काय जे काय तिथे बोलण्यात आलं वकिलांमार्फत ते मात्र सहन न होणार आणि इतकं असंवेदनशील होणं ज्यांनी त्यांच्याकडनं सगळं घेतलं.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.